अवनी, मी जे अपॉइंटमेंट लेटर तुला फाडायला किंवा जाळायला दिलं होतं ते तू फाडलंस ना? हे बघ नी, हे स्वतःकडे नको ठेवू हा. काय आहे, चुकूनही दादा वहिनीच्या ते हाती लागतं का म्हणे? हो माहितीये ना मला. अरे मी केव्हाच फाडलंय ते. मी आलोच. हो अवनी, काय आहे, तुला काय सांगितलं होतं मी? ते अपॉइंटमेंट लेटर जाळून टाक किंवा फाडून टाक, मग का नाही ऐकलंस तू माझं? वैभव रे बस, आता नाही काही बोलायचं. तुला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा नाही ना केलंस तू. आता ह्या लेटरचं मला काय करायचं ना ते मी करीन. तू नाही मध्ये पडायचं. वैभव ऐक ना, वैभव प्लीज ऐकून घेणार आहे माझं. मला तुझं एका शब्दाने बी ऐकायचं नाही. अवनी हात काढ. वैभव तुला काय अक्कल आहे का नाही? किती वाद घालतोस ते अवनीशी, किती बोललास तिला, चक्कर आली तिला. आता कसं सांगू दादा तुला अवनीच्या डोक्यात काय खुळ बसलंय ते. आता खुळ्या तू उभा काय, बोल की काहीतरी. कशी आहे तब्येत तिची? बरी आहे आता, काही घाबरण्यासारखं नाहीये. स्ट्रेसमुळे थोडी चक्कर आलीये. काही वाटलंस तर क्लिनिक मध्ये चेकअप साठी घेऊन या. चल, पण काही गोळ्या बिळ्या द्यायच्यात का तिला? नाही, आवश्यकता नाहीये. पण त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तिच्या नवऱ्याला सांगा. पाशा, त्यांना तात्यातून सोडून जा. वय दादा. थांबा, मी सोडते. एवढ्या रात्रीची तू कुठं जाणार? मग त्याला काय झालं? तात्या आहे की? सोडते मी. चला हो. रात्याला एकटी गेली दादा ती, आणि तू अडवली बी नाही तिला. रातच्या टायमाला बायकांनी बाहेर पडूच नये, पुरुषांनीच पडावं असं कुठे लिहून ठेवले वय. आता ते डॉक्टरीन बाई आल्याच की? असं नव्हतं म्हणायचं दादा मला. कळलं मला तुला काय म्हणायचं. ते वैभव चावी तरी ती गेली. तिच्या नकळ तिच्या मागोमाग जा हवं. काय ग सरे, कशी आहे तब्येत अवनीची आता? बरी आहे भाऊजी, तुम्ही जा बसा तिच्यासोबत. वैभ्या, उगत भांडू नको तिच्याशी, काळजी घे. वय आता कसं वाटतंय अवनी? बरं वाटतंय अवनी. दाजी आणि ताईडीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचाय. आता आजारी पडू नको काय? अगं आपला कालचा डान्स बसवायचा राहिलाय ना, तो आपण आज पुरा करू. अंजू, माझा मूड नाहीये. तुम्हाला जे काय करायचंय ते कर, मला नका काउंट करू तुमच्या. अगं पण घ्या भाऊ, काय ग काय शिजतय आजकाल? मी बघते मी आले की दोघे गप्प होता. काय नाही, असच गप्पा मारत होतो. बर चालू दे तुमचं, मी आती यांना चहा देऊन येते. हे घ्या. अवनी
काय नाटक चालली तुझी? काय सांगितलं होतं मी तुला? दादा वहिनीचा लग्नाचा वाढदिवस आपल्याला छानपैकी साजरा करायचा, मग काय चाललंय तुझं? तुम्ही करा ना, मला का सांगतोय? बघ, माझी इच्छा नाहीये, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. आवनी अगं भाऊजी, असू दे. तिचं ना मला काही बी कळत, कालपर्यंत स्वतः पुढाकार घेऊन करत होते समोर, आज म्हणते माझी इच्छाच नाहीये. तिचं डोकं ना कधी फिरेल काय बी सांगता येत. मी आलो. काय होतंय तुला? आपण परत एकदा डॉक्टरला दाखवायचं का? काळजी वाटतेय ग तुझी. तुला माझी काळजी वाटते खरंच वैभव? इवन माझ्या समोर तरी खोटा आव नको आणू. मी खोटा आव आणतोय अवनी? आणि समजा तू कशावरनं बोलतेस मला? ते तू सांगितलेल्या जॉबला मी गेलो नाही म्हणून तू करतेस ना हे मुद्दाम? करतेस म्हणजे? मी सगळी नाटकं करते असं वाटतंय तुला? नाही 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 अवनी, मला असं अजिबात नाही म्हणायचंय, पण हे समजा असं अचानक. वैभव तुला काहीच माहिती नाहीये, मला सकाळपासून कोरड्या उलट्या होत आहेत, मळमळतय मला, आणि हे सगळं मी मुद्दाम करेन. हे बघ अवनी, डॉक्टर म्हणालेत ना हे समजा स्ट्रेसमुळे होत आहे, मग काढून. वैभव तुला कळतंय का मला कोरड्या उलट्या होत आहेत, मला मळमळतय, मी प्रेग्नंट आहे वैभव. सावनी तू तू प्रेग्नंट आहेस म्हणजे तू आई आणि मी भावा? अवनी आपण आई बाबा होणार आहोत, कळत आहे का अवनी? तू अवनी अवनी आपण आई बाबा होणार. सॉरी 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 सॉरी. तू ये बस बस इथे ये बस. हे बघा अवनी, आता तू फक्त आराम करायचा आणि मला ऑर्डरी सोडायच्या. काय तू बस इथे, मी पटकन जाऊन दादा वहिनी घरातल्या समध्यांना गुड न्यूज देऊन येतो. हा वैभव थांब, काही आणायचंय का तुला? आणून देऊ का मी पटकन? हा पटकन आणतो, सांग की. वैभव कुणाला काही सांगायची गरज नाहीये. का वैभव? आपल्याकडे दोन गुड न्यूज आल्या होत्या. दोन? हो, एक आपल्या बाळाची आणि दुसरी तुझ्या जॉबची. पण आता या दोन्ही गुड न्यूज नसणार आहे. वैभव तू जॉब करणार नसशील तर मी आई होऊन काय करू? आम्ही अगं. हो वैभव सांग ना, मी आई होऊन काय करू? काय आपल्याकडे या अशा परिस्थितीत उद्या आपण आपल्या बाळाला काय भविष्य दाखवणार आहोत? काय बोलतेय सावनी, पण काय उपाशी राहतोय का इथं? आपला व्यवसाय आहे दुकानाचा आणि आपल्याला ते दुकान अजून मोठं करायचं. त्यात भागीदार तुम्ही चार भाऊ, म्हणजे आपली मुलं सुद्धा पुढे जाऊन दुकानात गोळ्या बिस्किटच बांधणार ना, छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःच मन मारणार, दादा वहिनींपुढे हात पसरणार. बरं त्यात त्यांनी त्याला पैसे दिले तर ठीक आहे, जर नाही दिले तर कुरतच राहणार ना वैभव. काय बोलतेय सगळं? खरं तेच बोलतेय, खरं तेच बोलतेय मी वैभव. तुला आपल्या बाळाची गुड न्यूज हवी असेल तर तुला जॉब करावाच लागेल आणि हे फायनल आहे, नाहीतरी मी आई नाही झाले तरी चालेल. पण या अशा गरिबीत
मी माझ्या बाळाला जन्म देणार नाही. आता तू ठरव काय करायचंय. निर्णय तुझा आहे. पण या शेतातल्या घरात एवढं रमलोय ना की गावातल्या घराची आठवण बी येत नाही आता. अरे आई, इथनं बाजार थोडा लांब पडतो, तेवढं चालणं तरी होत. आई सारू कुठे? इथंच आहे वय. काय ग कविता, आज इकडे कशी वाट चुकली? अग वाट चुकली नाही, काय तुमच्याकडेच आले. आमच्याकडे? अग गाव देवीच्या मंदिरात आले होते, म्हणलं गावात जायचंय तर तुझ्या सोबतच जाऊ. पर काय ग, तुझं अजून आवरलं बी नाही. मी कशाला आवरून बसायचो आणि तयारी करून कुठं गावात जायचंय? तुला माहित नाही का? काय अग, शेळक्यांच्या सुनेच डोहाळ जेवण आहे. वय काय चांगलंय चांगलंय, आम्हाला तर अजून त्याच आमंत्रण आलं नाही. असं वय ओ, पर गावातल्या तर जवळ जवळ समजा बायकांना निमंत्रण दिलंय आणि तुम्हालाच विसरले वय. अच्छा, आता आलं माझ्या ध्यानात. अग काय नाही, येते मी. काय नाही तर बोलली कशाला? येते. थांब कविता ताई. आम्ही शेतातल्या घरी राहायला आलोय म्हणून आमंत्रण द्यायला जमलं नसेल त्यांना. असं होय, पण अग शेजारच्या शेतात जाधव बाई राहतात, त्यांना दिले की निमंत्रण? अग आताच गेले त्या, मी पाहिलं की. मला वाटत. काय वाटतंय तुला? मला वाटत सरीला मूल बाळ नाही म्हणून कदाचित. तू विचार तू आणि शेळके बाईच करू शकता. नव्या जमान्याच्या बायका म्हणून मिरवता तुम्ही, पण विचार अजून भुरसटलेलेच आहेत तुमचे. अग मी हे बघ कविता ताई, माझ्या ताईला एक नाही दोन नाही तीन तीन मुलं दिल्या देवानं, आणि त्या मुलांचं तिच्यावर किती प्रेम आहे ना हे मला तुला सांगायची काय गरज नाही. काय हे बघ अंजे, मी सरीला सोबत येते काय एवढंच विचारायला आले ते. मला तर आता कळत आहे का तुम्हाला निमंत्रणच नाहीये. तरु पर अग तू अजबात वाईट वाटून घेऊ नकोस. मी येते. वाकड बोलायला मुद्दन वाट वाकडी करून आली ही. तू का रडतीये? तुझे केलंय ते किती बायकांना जमलास. उलट तुझा अभिमान वाटतो आम्हाला. तायडे सरे, आई सार
सारखं वाटतंय. घरात आता एखादं लहान बाळ असाव. त्याच्या हसणं खेळणं ना आपलं घर कस भरून जाव. तुम्हाला सांगते आमची किंवा आवली ज्या दिवशी ही गोड बातमी देतील ना तो दिस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिस असत. सरे नुसत तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी मी आपल्या या गोकुळात अशी चार पाच छोटी छोटी टिल्ली पिल्ली ना खेळायला हवेत का. माझी बिल्ल आहे नातवंडांची तोंडपट. आणि सरे हे होणार पण मला लई विश्वास आहे. तू काळजी काय करतेस तुला तर दोन दोन सुना आहेत. अंजी आणि आवनीला मनावर घ्यायला साठी आई आलेच मी लाजली बघ. अरे आता तू कंबर पासून तयार राहा. ते छोट्या बाळांच्या मागे धावता धावता मी दमली म्हणून म्हटलीस ना तर चालणार नाही सांगून ठेवते. वैभ्या ते हॉस्टेलचं महिन्याभराचं सामानाचं कंत्राट आपल्याला मिळालं पाहिजे बरं का. वै दादा म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या दुकानातून त्यांना माल जाईल. हा तुला इथं साहेबांशी बोलावं लागेल. ओळख आहे ना तुझी. वैभ्या तुला काय कॉलेजचे दिवस आठवले काय आवनी सोबतचे. हा काय मस्करी लावली आहेस पशा. हे बघ इसरू नकोस मोठा भाऊ आहे मी तुझा मान देत चल जरा. अरे दादा तुझ्याशी काहीतरी बोलत होता आणि तुझं लक्ष नव्हतं म्हणून गंमत केली. वैभ्या अरे काय झालंय. काही नाही दादा एक तेलाचं कॅन हवं होतं. अजिबात देऊ नको काही यांना. 1200 रुपये उधारी बाकी यांची मागची. 2 महिने झाले थकवतायत त्या आधी मागची उधारी द्या मग यावेळेच्या सामानाबद्दल बोलूयात आपण. कामधंदे बंद आहेत जरा दादा. जरा पैशाची अडचण आहे आली की देतो की लगेच. मग आम्हाला नाहीये का अडचण. आम्ही काय श्रीमंत वाटतो तुम्हाला. हे बघा व्यापाराकडनं माल घेताना आम्हाला बी पैसे द्यावे लागतात. आणि आमच्या दुकानापेक्षा स्वस्त दरामध्ये कुठे सामान मिळतं तुम्हाला सांगा बरं. 1 आणि 2 रुपयांच्या मार्जिनवर धंदा करतो आम्ही तुम्ही 1000 रुपयांच्या उधार ठेवता. आम्हाला मात्र व्यापाऱ्यांकडनं उधार घेताना व्याज द्यावं लागतं ते नाही बघत तुम्ही. वैभ्या शांत हो जरा. पशा ते त्याला सामान पाहिजे ते. बघ वैभ्या शांत हो. काय झालंय तुला वैभ्या. हे बघ तुझ्या नावनीमध्ये काही टेन्शन असेल ना तर ते सांग की आम्हाला काहीतरी मार्ग काढू आपण. पण अशी चिडचिड करू नको तू. आता येऊ ऐक माझं. या जगात कोणाला भी उधारी घेऊन खायला आवडत नाही. परिस्थिती असते अडचण असते. लॉकडाऊन मध्ये त्याची नोकरी गेली बिचारे. घरी 2 लहान लहान मुलं आहेत. मान्य आहे दादा
पण मग आपण आपल्या पोरांचा विचार करायला नको. जर आपण त्यांच्या पोरांवर दया दाखवत बसलो तर मग आपल्या पोरांवर कोण दया दाखवणार? एक तर आपण कमी नफ्यात दुकान चालवतो, त्यात चार भाऊ, मग मुलं बाळा झाल्यावर आपण काय करायचं? व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.